विस्कळीत असलेल्या सोने उद्योगासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यास सुरुवात झाली आहे. स्मगलिंग पासून ते वाढीस आयात शुल्कापर्यंत सोने उद्योग त्रस्त आहे. नव्या धोरणामध्ये यावर काय उपाययोजना होतात, यावर नव्या धोरणाचं यश अवलंबून आहे. सोना आणि सोन्याच्या दागिन्यांच्या वापराबाबत भारतीय प्रचंड हौशी आहेत. हौस, प्रथा, भावना आणि गुंतवणूक अशा वेगवेगळ्या माध्यमातून सोन्याचा वापर होतो. दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या सोने व्यवसायाला अजूनही निश्चित असं धोरण नाही. त्यामुळं आता नॅशनल गोल्ड पॉलिसी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आयात केलेल्या सोन्यापैकी फक्त 10% सोनं परत निर्यात केलं जातं. सोनं आयातीवरील 10% शुल्क 5% आणण्याचं आश्वासन अजून पाळलेलं नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा दर प्रति तोळा 26,400 तर देशात हाच दर 30,200 रुपये इतका. सोन्याच्या किमतींमधील फरकामुळं तस्करी वाढली आहे. दुसरीकडे सोन्याचा धातू म्हणून दर्जा तपासण्याची यंत्रणाही हुचकामी ठरली आहे. अगर इस इम्पोर्ट ड्यूटी सरकार कंसिडर नहीं करती तो इससे इस सरकार की जो बड़ी इतनी बड़ी स्कीम है उससे फायदा नहीं होगा. दूसरी है BIS होल मार्किंग, जिसमें सरकार ने रेस्ट्रिक्शन किया हुआ 14, 18, 22, तो सरकार को इसको वापस वाश करना पड़ेगा 6, 9, 14, 18, 22 और 24. सरकारने घोषणा केलेल्या गोल्ड बॉन्ड योजनेतही अनेक त्रुटी आहेत, ज्याचा विचार नव्या राष्ट्रीय सोने चांदी धोरणात करावा लागेल. जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह रफीक मुल्ला, न्यूज 18 लोकमत, मुंबई.